आत्ताच आम्ही एक काम सुरू केलं आहे. गेल्या 18 दिवसापासून मी दक्षिण मुंबईचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. विभागात ठिकठिकाणी भेटी देतो आहे. नवीन नवीन कार्यकर्ते येऊन भेटत आहेत. अनेक जुने पदाधिकारीसुद्धा आम्हाला येऊन भेटलेले आहेत. आज मी तुम्हाला सर्व त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही, परंतु कालांतराने तुम्हाला ती नावं कळतीलच. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवरात्रीच्या सुरुवातीला आम्ही आमच्याकडचे सर्व पदाधिकारी जाहीर करू. आमच्याकडे जवळजवळ 15 शाखा आहेत. विभाग 15 महानगरपालिकेचे विभाग आहेत. त्याच्यामध्ये त्या विभागावर आम्ही शाखा प्रमुख, त्यांच्यावरचे उपविभाग प्रमुख आणि पक्षांनी जे काही आम्हाला आदेश दिले त्या त्याप्रमाणे नेमणुका आम्ही निश्चित करू. शिवसेनेचा मेळावा हा शिवसेनेच्या दरवर्षीच्या आनंदाने जसा भरतो, उत्सवात भरतो, तसाच भरणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ज्या पद्धतीने शिंदेसाहेब हा मेळावा घ्यायचे आदेश देतील त्याचप्रमाणे तो होणार आणि मेळाव्यात दणक्यात होणार. संपूर्ण महाराष्ट्रातनं, या मुंबई महाराष्ट्रातनं एकूण एक शिवसैनिक त्या मेळाव्यातील शिंदेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बंधूमध्ये. मी आहे पूर्वा शिंदे. महाराष्ट्राचा जो चर्चेचा विषय होता म्हणजेच शिवसेनाचे जे दोन भाग झालेत, शिंदे गट आणि ठाकरे गट, आता साऊथ मुंबईमध्ये सुद्धा हे दोन भाग झालेले आहेत. आपल्यासोबत उपस्थित आहेत दिलीप नाईक. हे साऊथ मुंबईचे विभाग प्रमुख आहेत जे शिंदे गटाकडून रिप्रेझेंटेटिव्ह करणार. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या महाराष्ट्र बंधूमध्ये. धन्यवाद. सर, आता तर शिवसेनाचे दोन भाग झालेत, पण आधी तुम्ही शिवसेनामध्येच होता, तर कसा होता तुमचा अनुभव? मी प्रथमपासून शिवसेनेचं काम करतो आहे आणि जवळ 1978 सालापासून शिवसेनेचा ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे. आणि 85 साली मी नगरसेवक होतो, परत 92 निवडून आलो. असं दोन टर्म मी नगरसेवक होतो आणि त्याच्यानंतर शिवसेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी अनेक जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. गोवा राज्याचा पण संपर्क प्रमुख म्हणून काम केलं आहे. जालना जिल्ह्यात काम केलं आहे, नगर जिल्ह्यात काम केलं आहे, सातारा जिल्ह्यामध्ये 7 वर्ष काम केलं आहे. अशा तऱ्हेचा एक जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून प्रदीर्घ अनुभव, सुरुवातीचा शाखा प्रमुख नंतर नगरसेवक, मगाशी सांगितल्याप्रमाणे असे विविध पदावरती आम्ही काम केलं आहे. आणि अजूनही आम्ही, माझी नगरसेवक जरी असलो तरी विभागामध्ये आमचं काम सतत चालू असते. सर, पण तुम्ही का ठाकरे सरकार जी आहे ती का सोडली आणि शिंदे गटामध्ये का आलात तुम्ही? शिंदे साहेबांचं नेतृत्व, जे काय आक्रमक नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आणि महाराष्ट्राचा जे काही विकास करायचा आहे तो यांच्या हातातून होणारी नक्की खात्री पटल्यामुळेच आम्ही शिंदे साहेबांच्या मागे आलो. ओके. आता आम्ही बघतोय न्यूजवरती वगैरे सगळीकडे की शिंदे सरकार जी आहे ती ग्राउंड लेवलमध्ये खूप काम करते, तर तुम्ही म्हणजे कसा रिस्पॉन्स होता तुमच्या शिंदे गटाला? कारण पहिल्यापासून शिवसेना ही करायची, त्याच्यामध्ये दोन्ही पण होते आणि आता दोन भाग झाले, तर कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला? आत्ताच आम्ही एक काम सुरू केलं आहे. गेल्या 18 दिवसापासून मी दक्षिण मुंबईचा विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. विभागात ठिकठिकाणी भेटी देतो आहे. नवीन नवीन कार्यकर्ते येऊन भेटत आहेत. अनेक जुने पदाधिकारीसुद्धा आम्हाला येऊन भेटलेले आहेत. आज मी तुम्हाला सर्व त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही, परंतु कालांतराने तुम्हाला ती नावं कळतीलच. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवरात्रीच्या सुरुवातीला आम्ही आमच्याकडची सर्व पदाधिकारी जाहीर करू. आमच्याकडे जवळजवळ 15 शाखा आहेत. विभाग 15 महानगरपालिकेचे विभाग आहेत. त्याच्यामध्ये त्या विभागावर आम्ही शाखा प्रमुख, त्यांच्यावरचे उपविभाग प्रमुख आणि पक्षांनी जे काही आम्हाला आदेश दिले त्या त्याप्रमाणे नेमणुका आम्ही निश्चित करू. आता तुम्ही नवरात्रीचाच विषय काढलाय, तर मला हे सांगायचं की दसरा मेळावा ते नेहमी शिवसेनाच करते, तर आता कोण करणार? म्हणजे शिंदे गटाकडून होणार की शिवसेनेचे जे ठाकरे सरकार? शिवसेनेचा मेळावा हा शिवसेनेच्या दरवर्षीच्या आनंदाने जसा भरतो, उत्सवात भरतो, तसाच भरणार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ज्या पद्धतीने शिंदे साहेब हा मेळावा घ्यायचे आदेश देतील त्याचप्रमाणे तो होणार आणि मेळाव्यात दणक्यात होणार. संपूर्ण महाराष्ट्रातनं, या मुंबई महाराष्ट्रातनं एकूण एक शिवसैनिक त्या मेळाव्यातील शिंदेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी. आणि आता दक्षिण मुंबईमधले तुम्ही आता विभाग प्रमुख आहेत, तर कोणकोणत्या अशा लोकांच्या ज्या समस्या आहेत ते तुम्ही लोक बघणार आहेत? म्हणजे अशा कोणती कोणती समस्या असणार? या दक्षिण मुंबईमध्ये प्रामुख्याने समस्या आहे ते इमारत दुरुस्तीची. जुन्या जीर्ण झालेल्या इमारती त्याची दुरुस्ती करायची. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विकासाची कामं सुरू आहेत. दक्षिण मुंबईमध्ये जुन्या इमारतींचा विकास होतो आहे, पुनर्विकास होतो आहे, ज्याला विकास नाही म्हणणार पुनर्विकास. त्याच्यामध्ये अनेक लोकांना फसवलं जाते आहे, त्या लोकांचे आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जाते. विकासक त्यांना भाडंसुद्धा देत नाही
अशा सर्व प्रकरणामध्ये हे सर्व प्रकरण आम्ही गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्या सर्व जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. दुसरा विषय आहे ते पाणी पुरवठ्याचा. अनेक ठिकाणी पाणी योग्य प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नशील राहणं. आणि दुसरा एक विषय स्वच्छतेचा. ह्या विभागामध्ये दाटीवाटीने वस्ती आहे आणि तिकडे लोक हाऊस गल्लीमध्ये कचरा टाकतात आणि तो कचरा वेगवेगळी साफ केला जात नाही. आजपर्यंत अनेक ठिकाणी दुर्लक्षित झालेला हा प्रश्न आहे. त्या कचऱ्याच्या प्रश्नावरसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करणार आहोत. जसं तुम्ही बघितलं की आता दिलीप सरांनी सांगितलंय की आता शिवसेनामध्ये जे वॉर्ड असतात ज्याला शाखा म्हणतात ते ऑलरेडी शिवसेनेची शाखा हर एक वॉर्डमध्ये आहेत, पण आता शिंदे गटाची पण शाखा 15 वॉर्डमध्ये येणार आहे दक्षिण मुंबईमध्ये असं यांनी सांगितलंय. ह्या दसऱ्याला ह्या नवरात्रीत ते सर्व शाखा अधिकारींना नियुक्त करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि असंच पाहत राहा महाराष्ट्र बंधू न्यूज.